जय हिंद मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर मी सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे मित्रांनो पवित्र पोर्टलला शेवटी तीन वर्षाच्या प्रतीक्षेमध्ये विथ इंटरव्ह्यूची यादी लागलेली आहे आणि यादी लागल्याच्यानंतर आपल्या अभियोग्यताधारकांच्या मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न निर्माण झालेले आहे कारण ज्या पद्धतीने याच्या पूर्वीचा इतिहास आहे पोर्टलला सूचना आल्यानंतर बऱ्याचशा सूचनांचा अर्थ आपल्याला कळत नाही अगदी सेम तीच घटना पुन्हा एकदा घडलेली आहे त्याच्यामुळे आपल्या मागच्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जेवढ्या अभिग्यताधारकांनी जे आहे काही महत्त्वाची प्रश्न विचारले होती त्या सर्व महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलला नवीन असाल तर आमचं चॅनल चा सबस्क्राईब करा साईडचं सा जे बेल आयकॉन आहे आए। त्याला देखील प्रेस करा जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही मित्रांनो बघा पहिला जो कमेंट आहे पहिला जो प्रश्न आहे तो आहे स्वाती नार्वेकर यांचा त्यांनी सांगितलं मला एकच शाळा आली आहे अजून नऊ शाळा पण येणार का नंतर की इथेच इंटरव्ह्यू द्यावा लागेल तर मॅडम असं झालेलं आहे की तुमची जी रिकमेंडेशन आहे ते फक्त एकाच शाळेवरती झालेली आहे कारण तुमचं मेरिट फक्त एकाच जागेपुरतंच या ठिकाणी मर्यादित राहिलेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला त्या एकाच आलेल्या जागेवरती या ठिकाणी मुलाखतीला जावं लागणार आहे अन्य तुम्हाला नऊ शाळा येणार नाहीत त्याच्यानंतरचा प्रश्न बघा सोहम गावंडे सरांचा आहे की सर इनवॅलिड युजर आय डी अँड पासवर्ड असं दाखवत आहे तर मित्रांनो सध्या जे आहे खूप सारे जे आपले अभिज्ञताधारक आहेत ॲट अ टाइम लॉग इन करत आहेत आणि त्याच्यामुळे या साईटवरती थोडंसं सा लोड जास्त झाल्यामुळे अशा प्रकारचा प्रॉब्लेम येत आहे त्याच्यामुळे आपण निश्चिंत रहा थोड्या वेळाच्या नंतर जे आहे ट्राय करा तुम्हाला जो आहे पासवर्ड आणि आय डी नक्कीच मॅच होणार आहे त्याच्यानंतर बघा एकनाथ मालुसरे यांचा प्रश्न आहे सर माझा नंबर आला नाही या लिस्टमध्ये आता सर ब्रिज कोर्सचा रिझल्ट कधीपर्यंत लागेल आणि माझी सैनिक जागा कधीपर्यंत कन्वर्ट होईल यावरती सर्व काही डिपेंड आहे प्लीज सर यासाठी प्रयत्न करा ना नक्कीच सर आता आपल्याला या मुलाखतीच्या राऊंडच्या दरम्यानच जे आहे या राहिलेल्या ज्या जागा आहेत त्या कशा पद्धतीने पोर्टलला आणता येऊ शकतात कशा प्रकारे माझी सैनिकांच्या जागा ज्या आहेत ते कन्वर्ट करता येऊ शकतात अपात्र आणि गैरहजारच्या जागा कशाप्रकारे लावता येऊ शकतात त्यासाठी वारंवार जे आहे आयुक्तांच्या मार्फत प्रयत्न करावा लागणार आहे त्याच्यानंतर बघा वर्षा गायकवाड मॅडम यांचा एक महत्त्वाचा प्रश्न आहे ते त्यांनी असं विचारलं की सर पोर्टलवर माझा लॉग इन नंबर पासवर्ड कॅप्चर टाकला तरी ओपन नाही होत आहे काही रिप्लाय येत नाही आहे हा टेक्निकल इश्यू आहे थोड्या वेळानंतर आपण ट्राय करा जर पासवर्ड जर का तुम्हाला मिसमॅच दाखवत असेल दा तर पासवर्ड जे आहे फर्गेट पासवर्ड करा त्याच्यानंतर तुमचा जो रजिस्टर मोबाईल नंबर आहे त्याच्यावरती ओ टी पी येईल ओ टी पी आल्याच्यानंतर तो ओ टी पी तिथं टाकायचा आणि नवीन पासवर्ड त्या ठिकाणी क्रिएट करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर बघा संदीप पार्ले यांचा प्रश्न आहे सर नो रोस्टर वॅकन्सी अवेलेबल ॲज पर युअर मेरिट असं येत आहे याचा अर्थ काय आहे याचा अर्थ असा आहे की ज्या ठिकाणी ज्या संस्थेमध्ये तुम्ही जे आहे पसंतीक्रम दिला होता त्या ठिकाणच्या रोस्टरमध्ये तुम्हा तुमच्या विषयाकरिता जे आहे मेरिट हाय लागलेला म्हणजे तुमच्यापेक्षा जे जा आहे जास्त मार्क असलेल्या कॅन्डिडेटचं त्या ठिकाणी जे आहे मुलाखतीसाठी रिकमेंडेशन झालेलं आहे त्यानंतर जो प्रश्न आहे स्वाती पानसरे मॅडम यांचा सर माझेही टेटचे सर्टिफिकेट काढायचे राह राहून गेले आहे तर आता काय करावे लागेल मित्रांनो बघा असा प्रकारचा जो प्रश्न आहे तो बऱ्याच जणांचा आहे ज्यांना की टेटचा जो मार्कशीट आहे तो हवा आहे परंतु आपल्याला सर्वांना माहिती आहे की महापरीक्षा पोर्टलवरून आपण टेटचा जे सर्टिफिकेट आहे सर्टिफिकेट म्हणण्यापेक्षा रिझल्ट बनूया तो काढू शकत होतो परंतु तर महापरीक्षा पोर्टल सरकारनं बंद केलेलं आहे त्याच्यामुळे आता टेटचं जे सर्टिफिकेट आहे मार्क लिस्ट आहे ती मिळू शकत नाही आहे आणि शक्यतो त्याची गरज पण नाही आहे ठीक आहे आपल्याकडे जर का सेल्फ सर्टिफायची कॉपी असेल तर त्या मार्क लिस्टची आपल्याला गरज पण नाही आहे त्यानंतर वैभव लुंगारे यांचा प्रश्न आहे सर माझा युजर आय डी अँड पासवर्ड हरवला आहे काय करावं लागेल बघा पासवर्ड हरवला असेल तर त्याच्यावरती इलाज आहे आपण फॉरगेट पासवर्ड करू शकतो मोबाईल नंबरवर ओ टी पी येऊ शकतो आपल्या परंतु जर का आपला युजर आय डीच हरवला असेल तर याला इलाजच नाही आहे कारण दोन्हीपैकी किमान एक असायला पाहिजे होतं आणि ते पण महत्त्वाचं म्हणजे आपल्याला युजर आय डी असावंच लागणार आहे कुठेतरी आपण शोध घ्यावा कुठेतरी त्याचा हॉल तिकीट म्हणा तुम्हाल काहीतरी तुम्हाला सापडेलच आहे तो सापडल्याच्यानंतर तुमचा युजर आय डी तुम्हाला टाकावा लागेल अन्यथा तुमचा रिझल्ट तुम्हाला कधीच पाहता येणार नाही आहे त्याच्यानंतरचा प्रश्न पाहूया की दीपाली दशपुते यांचा प्रश्न आहे लिस्ट नाव न येण्याचे रिजन समजू शकेल का हो बिलकुल प्रत्येक कैंडिडेट्सला जे आहे ज्यांचं ज्यांचं सिलेक्शन होऊ शकलेलं नाही त्या सर्वांना जे आहे या ठिकाणी रिजन सांगण्यात आलेलं आहे की काही जणांना रोस्टर जे आहे त्याचं मेरिट जास्त लागलं असं सांगण्यात आलेलं आहे किंवा काही जणांना जे आहे संबंधित संस्थांमध्ये तुमच्या विषयाची जागा उपलब्ध नाही आहे अशा प्रकारे देखील सांगण्यात आलेलं आहे म्हणजे कारण प्रत्येकाला या ठिकाणी देण्यात आलेलं आहे त्याच्या नंतर पुढचा प्रश्न आहे स्मिता दरेकर मॅडम यांचा सर दोन हजार एकोणावीस टी ई टी अपडेट करता येईल का तर बघा या संदर्भामध्ये आपल्याला अजून तरी माहिती कन्फर्म देण्यात आलेली नाही आहे अपडेशनचा चान्स असा नाही सांगितला आहे त्यांनी परंतु एक गोष्ट सांगितलेली आहे की आपण जी भरलेली माहिती आहे त्या माहितीमध्ये आपण दुरुस्ती करू शकतो आता दुरुस्ती करू शकतो म्हटल्यावर बाकी सर्वच प्रकारची दुरुस्ती आपण करू शकतो का काही जणांना कॅटेगरी बदलायची आहे काही जणांना अठरा एकोणीसचे मार्क टाकायचे आहे काही जणांना ग्रॅज्युएशनचे मार्क्स त्याचे पोस्ट ग्रॅज्युएशनचे मार्क्स त्याच्यामध्ये ॲड करायचे आहे आता या संदर्भामध्ये आयुक्त ऑफिसशी मी स्वतः संपर्क करेल आणि एक वेळेस याचा आढावा घेईल आणि लवकरच तुम्हाला लोकांना जे आहे अपडेट देण्यासाठी प्रयत्न करेल यानंतरचा प्रश्न बघा दुर्गेश वंजारी यांचा आहे सर प्राधान्यक्रम निवडताना जागा प्रवर्ग विषय याचा कुठलीही माहिती दिली नव्हती त्यामुळे सर्व मुलांनी प्राधान्यक्रम अंधारात दिले त्यामुळे कमी मार्कवालेच जर टोले लागले तर त्यांची मजा पण या चुकीमुळे न लागलेले आमच्यासारख्यांचं नुकसान अगदी बरोबर बोललात सर तुम्ही कारण कोणत्या संस्थेमध्ये कोणत्या कॅटेगरीसाठी कोणत्या सब्जेक्टची जागा आहे याचं अॅनालिसिस कुठेही पाहायला मिळालं नाही आहे ना पोर्टलला मिळालं न वर्तमानपत्रामध्ये ज्या जाहिराती आल्या होत्या त्यामध्ये मिळालं हो आणि त्याच्यामुळे खूप मोठं नुकसान आता अभिग्यताधारकांचं झालेलं आहे कारण आपल्याला अपेक्षित होतं की दोन हजार ज्या जागासाठी आता या भरती केली जात आहे त्याच्याकरिता किमान वीस हजार कॅन्डिडेट्स त्या ठिकाणी जायला पाहिजे होते एकाच दहासाठी परंतु तसं होऊ शकलेलं नाही आहे आणि ही आपल्या सर्वांसाठी शोकांतिका आहे आणि मागचं कारण जे वंजारी सरांनी ज्या गोष्टीचा उल्लेख या ठिकाणी केला आहे तो पण एक महत्त्वाचा पॉईंट त्याच्यावरती आहे त्याच्यानंतर बिलाल अन्सारी यांचा प्रश्न आहे थँक्स सर मेरा दो स्कूल पर इंटरव्ह्यू केली रिकमेंडेशन आ रही आही आहे जजाय खैर दे कदम कदम पर हम सबकी मदद करते रहने के लिए शुक्रिया बिलाल सर और मुबारक हो आपको कि आपका रिकमेंडेशन दो सोसाइटी पे हुआ है खुदा करे आपको वहाँ दोनों में से एक जगह पे जो है सिलेक्शन आपका हो जाए और हमारा तो काम ही है कि अपने जो धारक है उनको अच्छे तरीके से गाइड करें उनको जो कुछ प्रॉब्लम्स आ रही है वो सारे प्रॉब्लम्स दूर करें और इंशाल्लाह हम आगे भी ऐसा काम करते रहेंगे याच्यानंतरचा प्रश्न बघा हर्षित पोर्टलवर सिलेक्शन झाल्यास ईमेलद्वारे कळवतील का तर नाही आहे ईमेल वगैरे काहीच येत नाही आहे आपल्याला स्वतःचं पवित्र पोर्टलचं जे लॉग इन आहे ते लॉग इन आय डी ओपन करायचं आहे त्याच्यामध्ये रिपोर्टमध्ये जाऊन आपला रिपोर्ट आपला परफॉर्मन्स पाहून घ्यायचा आहे ईमेल वगैरे काहीच येणार नाही आहे त्याच्यानंतर बघा आर व्ही यांचा प्रश्न आहे सर माझा पासवर्ड मिसमॅच येतोय मी एस सी बी सी कॅटेगरीमध्ये होते पण मी ई डब्ल्यू एस कस असे चेंज केले नाही तर मी आता ओपनमध्येच राहणार का हो ज्यांनी ज्यांनी ज्यांची कॅटेगरी अगोदर एस सी बी सी होती परंतु डब्ल्यू एस केलेलं नाही आहे त्या सर्व कॅन्डिडेट्सना ॲटोमॅटिकली जे आहे ओपन कॅटेगरीमध्ये टाकून देण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे आता तुम्ही ईडब्ल्यू एसमध्ये नसून आता तुम्ही ओपनमध्ये गेलेलं आहात असं समजायचं आहे त्याच्यानंतर बघा महेंद्र पाटील यांचा प्रश्न आहे एकशे पंचवीस इंग्लिश ओबीसी नॉट सिलेक्टेड फॉर इंटरव्ह्यू विदाउट इंटरव्ह्यू नेक्स्ट राऊंडसाठी चान्स आहे का प्लीज रिप्लाय ओबीसी नॉट ॲप्लिकेबल असं येत आहे तर आता मी सर लक्षात घ्या की आपलं एकशे पंचवीस इंग्लिश ओबीसी असल्यामुळे देखील आपल्याला सिलेक्शन झालं नाही तर एक गोष्ट लक्षात ठेवायची या ठिकाणचं जे मेरिट आहे ते हाय गेलेलं आहे आणि दुसरी गोष्ट तुमचा जो पुढचा राऊंड असेल कोणताही राऊंड तर त्या राऊंडमध्ये तुमचं सिलेक्शन होऊ शकतं ठीक आहे म्हणजे तुम्ही अजूनही पोर्टलच्या बाहेर या ठिकाणी गेलेले नाही आहेत आता त्याच्या खालीच प्रश्न होता की चंद्रकांत गुरव यांचा सर आम्हाला आमच्या कास्टनुसारच प्रेफरन्सेस दिले होते प विषय पण होते पण तरी पण जागा नाही विषयाला असं कसं म्हणतात हे काय आहे सांगाल काय तर याविषयी जे आहे मी स्पेशल ॲनालिसिस करणार आहे आज तुम्हाला जो आहे दुसरा व्हिडिओ आपल्या चॅनलला मिळून जाईल त्याचं आपण जे आहे पूर्ण चिरफाडच करणार आहोत सचिन माने यांचा प्रश्न आहे सर मेरिट लिस्ट सायन्स सब्जेक्ट नाईन टू ट्वेल्व मिळ मिळेल का तर नाही आहे आपल्याला मेरिट लिस्ट कुठेही पाहायला मिळू शकत नाहीये कारण या ठिकाणच्या संपूर्ण ज्या जा जागा आहेत त्या जागा पर्सनल कळवण्यात आलेल्या म्हणजे पर्सनल प्रोफाईलवरती कळवण्यात आलेल्या आहे त्याच्यामुळे या ठिकाणी मेरिट आपण नाही पाहू शकत हा राहिली गोष्ट कशाची तर याच्यानंतर ज्या संस्थांची सिलेक्शन यादी लागेल तर ती यादी आपल्याला पोर्टलला पाहायला मिळणार आहे आदित्य चौरे यांचा प्रश्न आहे इंटरव्ह्यूला नाही गेलं तर मेरिट यादीतून नाव कमी होईल का नाही कमी होणार तुम्हाला जर का इंटरव्ह्यूला दहा जागा आल्या असतील तर तुम्ही कोणत्याही दोन चार पाच जागेवरती जरी गेलात आणि बाकीच्या पाच जागेवर नाही जरी गेलात किंवा दहापैकी दहा जागेवर जरी नाही गेलात तरी देखील पुढच्या यादीसाठी तुमचं जे कन्सिडर आहे ते केलं जाणार आहे तुमचं जे नाव आहे पोर्टलवरून डिलीट होणार नाही आहे सीमा कोळी यांचा प्रश्न आहे सर मला आता एकच ऑप्शन दिसत आहे मग इंटरव्ह्यूची डेट आणि बाकीचे ऑप्शन कधी कळणार प्लीज इन्फॉर्म मी आय एम कन्फ्यूज प्लीज हेल्प मी सीमा कोळी मॅडम तुम्ही काय करायचं आहे तुमच्या लॉग इनला जी संस्था दाखवत आहे त्या संस्थेच्या पुढे व्ह्यू म्हणून ऑप्शन आहे त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्या ठिकाणी तुम्हाला एक पी डी एफ डाउनलोड होणार आहे आणि पी डी एफ डाउनलोड झाल्याच्यानंतर त्या पी डी एफमध्ये तुम्हाला जी शाळा आलेली आहे त्या शाळेचा संपूर्ण तपशील देण्यात आलेला आहे मोबाईल नंबर वगैरे ॲड्रेस वगैरे सर्वच दिलेलं आहेत बाबी त्यामध्ये मग तुम्ही काय करायचं त्या नंबरला कॉल करायचा कॉल केल्याच्यानंतर त्यांना पर्सनली विचारून घ्यायचं की माझं तुमच्याकडे सिलेक्शन झालेलं आहे मुलाखतीसाठी तर मी मुलाखत देण्यासाठी केव्हा येऊ ते तुम्हाला जे आहे पर्सनली कळवतील त्याच्यानंतरचा प्रश्न श्रद्धा सावर्द सर किती संस्थांमध्ये निवड होऊ शकते एक एकाची तर एक कॅन्डिडेट जे आहे मॅक्झिमम दहा जागेवरती या ठिकाणी जाऊ शकतो ठीक आहे जास्तीत जास्त दहा संस्थांचे पसंतीक्रम आपल्याला येऊ शकतात आता एक इम्पॉर्टंट प्रश्न आहे बरेच जण याच्या बाबतीमध्ये कन्फ्यूज असतात कांतिनाथ शिंदे सरांचा बघा एक कमेंट आहे सर मी एक्स सर्व्हिसमॅनचा पाल्या असल्यामुळे समांतर आरक्षणामध्ये एक्स सर्व्हिसमॅन ऑप्शन दिला होता त्यामुळे विदाउट इंटरव्ह्यूमध्ये माझे नाव आले होते परंतु व्हेरिफिकेशनला गेल्यानंतर समजले की उमेदवार हा एक्स सर्व्हिसमॅन हवा मग माझे नाव विथ इंटरव्ह्यूमध्ये येऊ शकेल का तर सर तुमचं नाव विथ इंटरव्ह्यूमध्ये येऊ शकत नाही आहे तुमचं विदाउट इंटरव्ह्यूसाठी एकदा सिलेक्शन झालं होतं आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमधून तुम्ही बाद झालेला आहात त्याच्यामुळे आता पवित्र पोर्टलला तुमचं नावच नाही आहे त्याच्यामुळे विथ इंटरव्ह्यूमध्ये तुमचं नाव येणं शक्यच नाही आहे आणि नेक्स्ट टाईम जेव्हा केव्हा पवित्र पोर्टलला माजी सैनिकांचे कॅन्डिडेट्स किंवा त्यांचे पाल्य अर्ज करतील त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की पवित्र पोर्टलला माजी सैनिकांच्या पाल्यांसाठी जागा नाही आहे स्वतः माजी सैनिक जर का असेल तर त्यांच्यासाठी या ठिकाणी जागा उपलब्ध आहे जगन्नाथ कोळी यांचा प्रश्न आहे सर सहावी ते आठवीसाठी बी एडवाले घेतील का बी ए डी एडवाले चालतील का नाही तर बघा या ठिकाणी बी ए डी एडवाले किंवा डी एडवाले यांचा काही संबंधच नाही आहे तुम्हाला पसंतीक्रम आला होता मग तुम्ही डी एड असाल किंवा बी एड असाल तुमचं मेरिट जर का त्या ठिकाणी बसत असेल तुमचा टेटचा स्कोअर जर का त्या ठिकाणी बसत असेल तर तुमची निवड त्या ठिकाणी होणार आहे अन्यथा तुमची निवड त्या ठिकाणी होणार नाही आहे त्याच्यामुळे बी एचा आणि याचा संबंधच नाही आहे बी एडवाले एक ते पाचला पात्र असतात श्यामल राजनकर यांचा प्रश्न आहे बघा सर जे उमेदवार मुलाखतीसाठी पात्र झाले नाहीत त्यांना पुढील नियोजन काय आहे त्यांचा विचार पुढील यादीसाठी करण्यात येईल का हो त्यांचा विचार जे आहे पुढील यादीसाठी केला जाणार आहे अजूनही पसंतीक्रम देण्याची प्रक्रिया बाकी आहे आणि त्याच्यानंतर राहिलेल्या जागा ज्या आहेत जिथे की ओपनला जागा नव्हत्या आणि सीला जागा होत्या अशा जागांसाठी पुन्हा एकदा जे आहे निवड यादी लागणार आहे त्याने पुन्हा सांगितलं होतं की सर निवड यादीची पीडीएफ फाईल पाठवा तर बघा नि निवड यादीची पी डी एफ फाईल नाही आहे पी एफ आपल्याला आपल्या वैयक्तिक अकाउंटलाच मिळणार आहे आता माने यांचा प्रश्न आहे अंतिम निवड ही तीस गुणांवरच होईल की जे गुण संबंधित संस्थेकडे असणार म्हणजे जो जास्त पैसा देईल त्याला सर्वात जास्त मार्क शेवटी निवड ही पैसे घेऊनच होणार मग हा फालतू देखावा पवित्र पोर्टलमार्फत का केला जातोय अशा पैसे खाऊ संस्थांना जागेवर बसून सरकार दहा उमेदवार आयते देते ते पण टेटमध्ये मेरिट कॅन्डिडेट म्हणजे संस्था त्या दहा उमेदवारांसमोर आपली ऑफर ठेवेल ज्याची क्षमता असेल तो ती ऑफर स्वीकारेल थोडक्यात ज्याच्याकडे पैसे भरण्याची क्षमता असेल त्यानंच इंटरव्ह्यूला जाणे योग्य ठरेल जय हिंद सर ही नकारात्मक विचार प्रणाली झाली आहे आपण जे आहे पॉझिटिव्ह विचार करायचा आहे आपण मेरिटनं त्या हो। ठिकाणी पोहोचलेलो आहोत याचा अर्थ आपण पैसे तिथे बिलकुल देणार नाही आहेत आपल्यापैकी प्रत्येक अपयोग्यताधारकांना जर का ह्याच विचार आपल्या मनामध्ये आणला आणि कोणीच पैसे देण्यासाठी दे तयार नसेल तर किमान आपल्याकडे आलेल्या ज्या दहा कॅन्डिडेट्स आहेत त्याच्यापैकी कोणत्या तरी एका कॅन्डिडेटची त्या संस्थाचालकाला सिलेक्शन करावंच लागणार आहे त्याच्यामुळे आपण नकारात्मक विचार सोडून द्या अशी माझी विनंती राहील सुदाम राठोड यांचा प्रश्न आहे सर पहिली ते पाचवीसाठी सर्व कास्टवाल्यांना पण पुन्हा प्रेफरन्सेस द्यावे लागेल का आणि कधीपर्यंत द्यावे लागेल पुन्हा एकदा पसंतीक्रम देण्याची प्रक्रिया लवकरच चालू होणार आहे एस बी मॅथ यांचा प्रश्न आहे सर माझं ट्वेंटी पर्सेंट एडेड नववी ते दहावीसाठी रिकमेंडेशन झालेलं आहे जॉईनिंग झाले की लगेच परमनंट ऑर्डर भेटेल की शंभर टक्के झाल्यावर तर बघा तुमचं जरी वीस टक्केवरती जरी झालेलं असेल काम तरी देखील तुम्हाला लगेच जे आहे परमनंटची ऑर्डर भेटून जाईल ठीक आहे शंभर टक्के होण्याची तुम्हाला वाट पाहण्याची आवश्यकता नाही आहे वीस टक्केवर तुमची परमनंटची ऑर्डर भेटून जाईल फक्त जे पेमेंट आहे तो वीस पर्सेंट तुम्हाला भेटेल या ठिकाणी तर मित्रांनो हे होते काही महत्त्वाचे प्रश्न ज्याच्यामुळे आपले अभियोग्यताधारक जे आहेत थोडेसे कन्फ्यूज झाले होते मी माझ्या वतीने प्रयत्न केलेला आहे कन्फ्युजन दूर करण्याचा याच्या व्यतिरिक्त अजून तुमच्या मनामध्ये काही शंका असेल तर त्या शंकांचं समाधान करण्यासाठी मी सदैव तत्पर आहे व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आपल्याला जी काही समस्या आलेली आहे त्या समस्येला सोडवण्यासाठी आपण सर्व मिळून नक्कीच प्रयत्न करू